पोलिसांची स्टॉप अँड सर्च कारवाई. होय, नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अंबड शहर पोलिसांच्या वतीनं विविध ठिकाणी स्टॉप अँड सर्च कारवाई सुरू करण्यात आली. सिडकोमधील त्रिमूर्ती चौक, पवननगर, छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी सायंकाळी 7 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करण्यात आली. यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी देखील करण्यात येत आहे. या नाकाबंदी कारवाईसाठी 3 पोलीस अधिकारी आणि 26 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शुक्रवारी 4-चाकी, 2-चाकी अशा 150-200 वाहनांची चौकशी करण्यात आली. यामध्ये काही वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह पथकाने ही कारवाई सुरू केली. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.